कोल्हापूर शहरातील भाजी विक्रेते पथ विक्रेते आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ लसीकरण करून घ्यावं असं आवाहन प्रशासक डॉक्टर त्यांनी लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याबाबत प्रशासनाला सूचना केल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये टास्क फोर्सची बैठक पार पडली या बैठकीला पोलीस निरीक्षक संतोष जाधव कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर आशा जाधव स्त्रीरोग असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ निरुपमा सखदेव नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ राजेंद्र वायचळ राष्ट्रीय सेवा योजनेचे विकास नागरपोळे शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी बालविकास प्रकल्प अधिकारी निवेदिता महाडिक आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश पावरा आदी उपस्थित होते बैठकीच्या सुरुवातीला वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल माने यांनी शहरात झालेल्या लसीकरणाची माहिती दिली महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील ब्याण्णव टक्के नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून चौसष्ट टक्के नागरिकांचे दुसरे डोस पूर्ण झाल्याचं डॉक्टर माने यांनी सांगितलं प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी ज्या भागात अजूनही लसीकरण झालेलं नाही त्या भागाचं सर्वेक्षण करून लसीकरणाचं उद्दिष्ट पूर्ण करावं यासाठी नागरी आरोग्य केंद्रांकडून लसीकरण शिबिरांचं आयोजन करावं अशा सूचना दिल्या शहरातील एकशे चार शाळांमध्ये संकल्प अभियान राबवून पाच हजार चारशे ब्याण्णव पालकांचं लसीकरण करण्यात आलं होतं उर्वरित पालकांच्या लसीकरणासाठी शाळांमध्ये संकल्प अभियान राबवावं अशी सूचनाही डॉक्टर बलकवडे यांनी केली कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी शहरातील भाजी मार्केटमधील भाजी विक्रेते पथविक्रेते दुकानदार आणि आस्थापनांमधील व्यापाऱ्यांसह त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ लसीकरण करून घ्यावं असा आवाहन डॉक्टर बलकवडे यांनी केलंय बैठकीला प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विद्या काळे डॉक्टर मंजूश्री रोहिदास लसीकरण अधिकारी डॉक्टर रूपाली यादव हे उपस्थित होते